तर आम्हाला ते लवकरात लवकर प्लॅन करून तुमच्यासाठी ते सरप्राईज द्यायला मोकळे राहू. तर लवकरात लवकर तुम्ही ते वनके करा, आम्ही तुम्हाला सबस्क्राईब. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन टू माय नेट, वेलकम बॅक टू एपिसोड. तर म्हणजे आत्ताच आपण जस्ट उठलेलो आहे आणि उठल्यानंतर आपल्या डोक्यात असा सिरीटर चालू झालेला आहे, कारण की खूप हिड्या कुरायला आपलं रात्रीमध्ये वातावरण बदलून गेलं आहे, कारण की काल रात्रभर पाऊस पडला होता मालेगाव. जसं काय तुम्ही बघू शकता बाहेर एकदम बेकार पाऊस पडलेला आहे आणि मौसम कोणतं आहे तेच समजत नाही आहे. उन्हाळा आहे का पावसाळा आहे का हिवाळा आहे, खूप बेकार पाऊस पडला होता रात्रभर पाऊस झाला विजांच्या गडगडासोबत. तर बघाच बाहेर जायला जमतं की नाही, कारण की आत्ता पण थोडंफार रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि जेव्हा आपण बाहेर जायला निघतो तेव्हाच पाऊस चालून जातो. आता तर आता प्लॅन तर चालू आहे बाहेर निघायचा घराच्या बाहेर, पण डोकं खूप दुखू राहिलं आणि आपल्याला दवाखान्यात पण जाणं पूर्ण आहे क्लिनिकला. तर बघूयात, आता तर मी पहिले गोळी घेतो, गोळी घेतल्यानंतर त्याला जेवण करतो, जेवण झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलतो. चला आजची व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ शेअर पण तर बघा, तर खूप खूप मजा येणार आहे. आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये खूप प्रेम दिलं, मागचे जे चार पाच व्हिडिओ होते त्याच्यामध्ये असं एकदम म्हणजे कमीत कमी व्ह्यूज आपले डाऊन होत होते, पण आत्ता मागचा जो व्हिडिओ आपण पोस्ट केला कार्तिक स्वामींचा त्या व्हिडिओला एकदम मस्त तुम्ही भरभरून प्रेम दिलं. तर असंच प्रेम पुढं देत राहा आणि आपलं कंटेंट आता एकदम जबरदस्त राहणार आहे आणि पुढं बी एकदम भारी भारी व्हिलॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील. तर नाशिक सिरीज पण चालू होणार आहे, खूप जण कमेंटमध्ये सांगते आपल्याला नाशिक सिरीज केव्हा चालू आहे, नाशिक सिरीज केव्हा चालू आहे. तर नाशिक सिरीज आता लवकर चालू होणार आहे आणि खूप खूप नाशिकचे भारी भारी व्हिडिओ येणार आहे. नाशिकचे लग्न पण आहे आपल्या घरामध्ये, तर एकदम जबरदस्त असे व्हिडिओ येतील. आणि आपण आपल्या लग्नाची शॉपिंग पण बाकी आहे, तर भावाची शॉपिंग झाली, माझी शॉपिंग म्हणजे माझी अर्धी शॉपिंग झाली ती आणि मोबाईलची पण अर्धी शॉपिंग झाली ती. आमच्या ठिकाणची शॉपिंग आहे म्हणजे झालेली आहे नेहमी नेहमी, बट माझी अजून खूप सारी शॉपिंग बाकी आहे. आपल्याला बूट शूज घ्यायचे, कॅज्युअल वेअर म्हणजे ब्लेझर घेतलं तर ब्लेझरच्या वरती मध्ये घालण्यासाठी शर्ट पॅन्ट घ्यायचं आहे, तर रोहितच्या दुकानात पण जायचं आपल्याला. तर बघायत कसा जातो आपला आजचा दिवस आणि इथून पुढचे जे व्हिलॉग्स असतील ते एकदम बघण्यासारखे राहतील. तर व्हिडिओ शॉट मध्ये बघत राहा. तर चला आजची व्हिडिओ सुरुवात करूयात. A few moments later. तर मित्र झालं आपलं जेवण वगैरे सर्व झालं आणि आराम पण केला गेला. तर आपण लगेच मी दुपारी जेवण झाल्यानंतर झोपून गेलो होतो, त्याच्यामुळे मी काही व्हिलॉग शूट केला नाही. बट आत्ता वाले संध्याकाळचे 5 आणि आता आपल्याला निघायचं गावात. तर गावात 2-3 काम आहे, एक म्हणजे कचकेसरीला जायचं, आपल्याला कचकेसरीला गावात जाणार आहे, तुम्हाला थंडीला टॅटोवरून कळून जाईल. तर चला आता पहिले गावात जाऊया, म्हणून मी गावात गेल्यानंतर तुमच्याशी बोलतो. आता मी पहिले आपली बाईक काढतो, बाईक काढल्यानंतर मी लगेच जातो कचकेसरीला. तर मित्रांनो आलो तर आपण आता इथं कचकेसरीला, जसं काय तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघू शकता कचकेसरीला. तर आईन ते मध्ये गेले आहेत, आता आपण पहिले बाईक मध्ये बाईक मध्ये पार्क करून मग लगेच जाऊ मध्ये शोरूम मध्ये. तर दाखवतो मी तुम्हाला मध्ये गेल्या घेतली टाकून पाहिजे का अशी हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. तर म्हणजे आज आलेलो आहे आपण वायगावला. तर वायगावला काबर आलो, तर आपलं काम होतं वायगावला इथं मळ्यामध्ये रोहितच्या इथं शेतात. तर ते काम करू आलो, ते काम आवरून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या मालेगावला, मालेगावला पण 2-3 काम आहेत. आज आपण जॉबवर आलेलो होतो त्याच्यामुळे बघू शकता आपण इथं फिल्टरला कलरचं काम करायचं चालू आहे. तर इथं पण एकदम जबरदस्त एन्व्हायरमेंट झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसापासून मालेगाव आणि मालेगाव परिसरात भरपूर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे आपण एकदम जबरदस्त नेचर झालेलं आहे आणि पूर्ण फॉगी झालेलं आहे इकडं. तर चला आता मी पहिले कलर करतो, कलर झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलतो. मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आपण कसं काम करू राहिलं, इथं एकदम मस्त वाटतं आणि इथं शेतात आल्यानंतर एक नंबर असं नेचर आहे, कारण की गेल्या काही दिवसापासून मालेगाव पाऊस पडू राहिला होता. तर पावसामुळे हिवाळा आणि पावसाळ्यामुळे एकदम फोगी वातावरण झालेलं होतं मालेगावचं आणि मालेगावच्या आसपासच्या गावांचं.
एकदम जसं असं वातावरण आहे. आणि आता मी एवढा कलर कंप्लीट करतो, कलर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट दाखवेल, तर सिनेमॅटिक शॉटसाठी तयार राहा. तर 1 2 3 मित्रांनो आलो तर आपण मळ्यात आता शॉपवर. आणि इथं आमचे जय भाऊ मोटर भरत आहे. जय भाऊ इकडे पा. हो जय भाऊ, जय भाऊ आम्हाला काही रिस्पॉन्स देत नाही. तर आमचे दादू भाऊ आहेत. तर मित्रांनो आता कपडे बदलले गेले, आता थोड्या वेळात शॉप पण बंद होऊन जाईल. शॉप बंद झाल्या लगेच आपल्याला जायचं दर्शनकडे. आणि दर्शनकडे गेल्यावर आपल्याला एक प्लॅन बनवायचा. तर तो प्लॅन काय बनवणार आहे आपण तुम्हाला इथं गेल्यावर समजेल. तर आता जास्त काही रेकॉर्ड करा, जे पण रेकॉर्ड करेल दर्शनच्या दुकानात जाऊन सुद्धा रेकॉर्ड करायचं. चला दर्शनच्या शॉपवर. One hour later. तर मित्रांनो आलो तर आपण आता इथं दर्शनच्या शॉपवर. आणि इथं आपले दर्शन भाऊ बसलेले. तर आम्ही एक सरप्राईज प्लॅन केलेला तुमच्यासाठी. तर येत्या काही दिवसात जेव्हा आपले 1000 सबस्क्रायबर होणार आहे, ते 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हाला ते सरप्राईज आम्ही रिव्हील करणार आहे. आणि एकदम मोठं सरप्राईज राहणार आहे, एकदम जबरदस्त राहील. आणि जे सरप्राईज आहे ते मी आणि दर्शनने मिळून ठरवलेलं आहे. आणि एकदम जवळचं सरप्राईज येणार आहे. तर लवकरात लवकर आमचे 1000 सबस्क्रायबर करा. आणि आता आलो तर आम्ही सहज दर्शन करा आलो. तोच आमचा प्लॅनिंग चालू होता, सरप्राईज कसं द्यायचं कसं नाही. तर अजून खूप भारी भारी प्लॅन्स राहणार आहे. आणि तुम्ही जो आपला एखादा पाटण्याचा कार्तिक स्वामी मंदिराचा व्हिडिओ अपलोड केला तर त्याला एकदम भारी रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल. आपले खूप खूप धन्यवाद. आणि आता मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे दादांचा, त्याला पण असंच प्रेम द्या जसं माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं तसंच या व्हिडिओला पण प्रेम द्या. आणि इथून आपली जी नवीन सिरीज चालवणार आहे, नाशिक चिमण सिरीज चालवणार आहे. आणि सिस्टरच्या लग्नाचे पण व्हिलॉग्स तुम्हाला बघायला भेटणार, मेहंदीचे व्हिलॉग बघायला भेटतील, मांडवचे व्हिलॉग बघायला भेटतील. आमची जी खानदेशची म्हणजे खानदेश नाही आमच्या कसमारे पट्ट्यातली जी अस्सल वेडिंग राहते, अस्सल लग्न राहतं, ते तुम्हाला लग्न दाखवणार आहे आम्ही. तर आता आलो तर दर्शन भाऊकडे. आणि दर्शन भाऊ तुमच्यासाठी काहीतरी नवीन सांगणार आहेत. काय म्हणतो दर्शन भाऊ? आणि दर्शन भाऊंची पण फॅन फॉलोइंग खूप वाढून गेलेली आहे, खूप सबस्क्रायबर. दर्शन भाऊ बद्दल बोलता सगळ्यांना धन्यवाद देतो की माझे जे फालतू जोक्स सगळे हसतात. हा बोल ना, बोल ना. तर आताच आमच्या मित्राला पाठिंबा द्यायचा. आणि तुम्हाला लवकरात लवकर आम्ही सबस्क्राईब देणार आहे. जर तुम्ही आम्हाला जर 1000 सबस्क्राईब जर दिले लवकरात लवकर तर करून दिले तर आम्हाला ते लवकरात लवकर प्लॅन करून तुमच्यासाठी ते सरप्राईज द्यायला मोकळे राहू. तर लवकरात लवकर तुम्ही ते 1K करा. आम्ही तुम्हाला सबस्क्राईब थंडी वय बोबडी ओळू आली, कारण की खूप फॉगी एरिया म्हणजे खूप फॉग होऊन गेलेला आहे. आणि एकदम वातावरण पूर्ण चिल झालेलं आहे. याचा जे सिटीमध्ये लोक आहेत त्यांना वाटत असेल खूप असं कूल कूल असं वाटत असेल. पण याचा जो वादळ वावरत असेल ते लोकांना माहिती असेल कसा वादळ झालेला आहे. या 2-3 दिवसात खूप मोठा फटका बसलेला आहे बोलणे राजाला. आम्ही शेतात पण गेलो, शेतात पण बघितलं एकदम फटका बसलेला लोकांना. तर आय होप वातावरण चांगलं होऊन जाईल. आणि चांगलं वातावरण झाल्यानंतर लोकांना अजून चांगलं होऊन जाईल. तर आमचं सरप्राईजचं पण प्लॅन झालेलं आहे. तर दर्शन भाऊ लोक म्हणजे दर्शन भाऊ पण आता आपली व्हिडिओ शेअर करत नाही, तर त्यांना पण आपण सांगतो व्हिडिओ शेअर करण्यासाठी. लवकर लवकर ते आमची व्हिडिओ शेअर करतील. आणि आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबर लवकर लवकर होतील. या 2 महिन्यात 1K सबस्क्रायबर झाले आपले, तर आपण ते सरप्राईज म्हणजे एकदम जवळच आहे ते आमच्या. आम्ही खूप उत्सुक आहे ते सरप्राईज रिव्हील करण्यासाठी. बट आपले म्हणजे 1K सबस्क्रायबर लवकरात लवकर होत नाही. 2 महिन्यात आपले 300 सबस्क्रायबर झाले, पण आपलं टार्गेट आहे अजून 2 महिन्यामध्ये 1K करायचे. 1K झाल्यानंतर ते सरप्राईज तुमच्यासोबत लागणार आहे. तर बस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटत असेल नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.